Congratulations. Thank you. Sir, you can say like this is a difficult case only, right? Difficult. हॅलो हां नाही अजून घरीच आहे. नाही निघतो निघतो थोड्या थोड्यात लगेच निघतो. हो अरे दादा दादा काय रे प्रणाम येतो मी. काय रे एवढ्या गायत निघालास? सर्व मुलं आले तिथं हॉस्टेलला नंतर रूम भेटणार नाही. बरं बरं जायचं मग तुला. हो हो बॅग थांब फक्त. अरे आहे इथे बॅग. बॅग मध्ये पुस्तक बाकी काय राहिलंय का बघून घे. नाही नाही घेतलं सर. घेतलं ना सर. हो केकला घेतो मी ते. अरे अरे चल चल सर. व्यवस्थित अभ्यास कर आता चांगला इंटर्नशिप आणि सिनियर सोबत भांडणं वगैरे करू नको. शिकून घे सर. आणि तब्येतीची काळजी घे स्वतःच्या. चल चल ये. मामा एक मिनिट जागा करतो बर का. दादा पुढे या तुम्ही. मावशी थोडं तिकडे सारखं चालतंय का करा. मावशी थोडं जागा करा. हा तुम्ही यामध्ये का बसायला. गेल्या वर्षात गेल्या वर्षात गेलो होता. भरपूर खर्च केला बघा. बघतो एक मिनिट थांबा. गाडी नवीनच आहे मामा. दोन मिनिटं बघतो मी. बरोबर काय मिनिटं उतर जरा बघ बरं काय झालं. काय झालं रे. गाडी बंद पडली आहे. इंजिन डाऊन झालंय वाटतं मामा. आता 5 किलोमीटर पर्यंत कुठं मेकॅनिक पण नाहीये. माझा रोजचा रस्ता आहे. रोज रोज गाड्या चालू तर गाड्याची माहिती ठेवता येईल ना का तुम्हाला. बरोबर मामा तुमचं. कळणार का मध्ये कोण बसले. गरोदर बाई बसले तिला किती त्रास व्हायला. कळणार का. 1 रुपया कमी घेतोस का तू. हा माफ करा मामा. माफ करा. माफ करा. अरे असं कसं करता रे बघ माझ्या. काय झालं काय करू मी. थांबा थांबा भांडणं काय करताय. तुमच्या लेकीकडे बघा ना काय हालचाल आहेत. किती ती वेदनेत आहे. मी डॉक्टर आहे. थांबा बघतो. अहो तुम्ही डॉक्टर आहेत बघा ना पुरी लय त्रास होतो. मी काय करतो अँब्युलन्सला फोन लावतो. हॅलो हॅलो प्रणव पोरवाल बोलायलो. मी तुमच्या कॉलेजचा इंटर्नचा विद्यार्थी आहे. इकडे अँब्युलन्स पाठवून द्या ना. इकडे भोकरवाडी पासून 5-6 किलोमीटर दूर घाटात.
हा इकडे प्रेग्नेंट वुमन आहे लेबर पेन मध्ये किती वेळ लागेल याला किती एक दीड तास बरं बरं पाठवा लवकर पाठवा जेवढं होईल तेवढं ताई मी ऍम्ब्युलन्सला फोन केला होता येईल एक दीड तासात ऍम्ब्युलन्स मी एक मिनिट नाही सर नाही त्रास होतोय बाहेर घेऊन बसू जरा तिला हवेशी थोडं बरं वाटतं आपण तिकडे बसू जरा हवेशी बरं वाटेल पुरी हवेशी तिथं बसू आपण जरा समोर बॅग आणतो माझ्या वरच्या सिनियरला फोन करतो वरच्या सर तुम्ही डॉक्टरच आहेत की जाणू आणि शिकाव डॉक्टर आहे अजून प्रॅक्टिस करायला बरं बघा लवकर काय आहे ते पोलीस थांबगो थोडं थोडा वेळ फोन लावतो हॅलो सर हॅलो हॅलो सर आपल्या कॉलेज पासून सर एक 10-15 किलोमीटर दूरवर एक लेडी आहे सर लेबर पेन मध्ये सर ऍम्ब्युलन्सला फोन लावला होता ते म्हणले एक दीड तास लागेल हा चेक करतो सर काय झालं थांबा थांबा बघतो काय झालं हॅलो सर फिटल डिस्प्ले सोडतो सर ऐकू येत नाही सर फिटल एक्झामिनेशन सर फक्त बघितलेलंच आहे सर केलं नाही सर कधी बरं सर पण तुम्ही चालू राहू द्या सर तुमची तपासणी करावं लागेल एक बेडशीट घ्या आणि इकडे पकडा तुम्ही असं पकडा लवकर करा जरा थांबगत हॅलो सर हा सर रप्चर ऑफ मेम्ब्रेन झालेत सर क्राउनिंग पण आहे सर मी करू सर डिलिव्हरी डिलिव्हरी करून घ्यावं लागेल टाइम निघून गेलाय नाहीतर नंतर दोघांची कंडिशन खूप येऊ शकते डॉक्टरची आणि आईची होय होय डॉक्टर जे बरोबर वाटत ते करा बरोबर तुम्ही आई झालं गो झालं थांब थोडा
friendship, faith. Beyond all, being a doctor, it's a promise to God to do no harm. The lifesaver, doctors. They are not only who saves the life, they sacrifice their sleep, they withhold their emotions, they sacrifice their family time, they sacrifice their food. Behind every life saved, there is a doctor who works tirelessly. The first and the last person you see in your life is a doctor. So please do respect them.